आपण ज्यांच्या आतुरतेनं वाट पाहत आहोत ते विकास पुरुष या जनादेशाचे प्रमुख असलेले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. माता की. माझा आवाज बसलाय, तुमचा थोडी बसलाय. भारत माता की. वंदे वंदे. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी 1600 कोटी रुपयाची कामं या अहमदपूर विधानसभा क्षेत्रात केली, ते विनायकराव पाटील, आमचे नेते गणेशदादा हाके, नागनाथअण्णा निळवदे, गोविंदअण्णा केंद्रे, बबुरुवनजी खांदाळे, दिलीपराव देशमुख, राजकुमारजी मजगे, मंचावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, सर्व या ठिकाणचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या अहमदपूरला आल्यानंतर महाजनादेश यात्रेचं जे अभूतपूर्व स्वागत आपण केलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. जिथपर्यंत माझी नजर जाते आहे तिथपर्यंत मला लोकच लोक दिसतायत, जणू काही लोकांचा समुद्र तयार झालाय अशा प्रकारची अवस्था या सभेमध्ये मला दिसते. या आपल्या अभूतपूर्व प्रतिसादाकरता मी आपले खूप खूप आभार मानतो. मला एका पत्रकाराने विचारलं, म्हणाले यात्रा तुम्ही काढताय पण यात्रेची परंपरा भारतातली ही अशी आहे की भारतामध्ये यात्रा काढली जाते ती दैवता करता काढली जाते. पंढरपूरची यात्रा असते पांडुरंगाच्या दर्शनाकरता, तुळजापूरची यात्रा असते आई तुळजा भवानीच्या दर्शनाकरता. मग तुम्ही नेमकी कोणत्या दैवता करता यात्रा काढली? मी त्यांना सांगितलं, आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलं आपलं दैवत एकच आहे, ती म्हणजे महाराष्ट्राची जनता. या जनतेच्या दर्शनाकरता या ठिकाणी ही यात्रा आम्ही काढली आहे. मला पुन्हा तो म्हणाला आता यात्रा कशा करता काढता? लोकसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला चारोखाने चित केलं, धोबी पछाड दिला. आता त्यांची अवस्था अशी आहे त्यांचा पैलवान उठून उभा राहायला तयार नाही, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही. तुमचे सगळे पैलवान तेल लावून तयार आहेत. तुम्ही आता या ठिकाणी यात्रा कशा करता काढता? मी त्यांना सांगितलं, भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, आम्ही सत्ता पक्षात असलो तरी यात्रा काढतो, विरोधी पक्षात असलो तरी यात्रा काढतो. जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा लोकांकरता आम्ही संघर्ष यात्रा काढतो आणि जेव्हा सत्ता पक्षात असतो तेव्हा संवाद यात्रा काढतो. आम्ही विरोधी पक्षात होतो तर आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती, संपूर्ण महाराष्ट्राला त्या संघर्ष यात्रेने हलवून टाकलं होतं. आणि आता जेव्हा आम्ही सत्तेमध्ये आहोत त्यावेळी आम्ही संवाद यात्रा काढतो, आम्ही लोकांपर्यंत जातो, 5 वर्षात काय काम केलं ते लोकांना सांगतो, लोकांचा पुन्हा आशीर्वाद घेतो, पुन्हा नव्याने जनादेश प्राप्त करून घेतो आहोत. आणि म्हणून ही यात्रा आहे. खरं म्हणजे बंधू भगिनींनो, वेगवेगळ्या पक्षांनी यात्रा काढल्या. आपली यात्रा पाहिल्यानंतर काँग्रेसने पण यात्रा काढली, राष्ट्रवादीने पण यात्रा काढली, पण त्यांच्या यात्रेची स्थिती कशी आहे माहिती आहे? अरे आपल्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही अशा प्रकारची त्यांच्या यात्रेची अवस्था. बंधू भगिनींनो, 15 वर्ष यांना आपण सत्ता दिली, सत्तेची माजोरी आणि मुजोरी इतकी होती की सामान्य माणसाचं कल्याण करायच्याऐवजी
केवळ स्वतःचं कल्याण केलं आणि म्हणून सामान्य माणसाने 2014 साली निर्णय घेतला मोदीजींसोबत जाण्याचा, भाजपा सोबत जाण्याचा आणि यांना घरी बसवलं आणि आता पुढचे 20 वर्ष यांना काही सत्ता मिळत नाही. आता 20 वर्ष यांना घरीच बसायचं आहे, विरोधी पक्षातच बसायचं आहे. पण हे लोक सुधारले नाहीये. हे लोक सुधारले का? नाही सुधारले. काय म्हणतात? आम्हाला जनतेने हरवलं नाही, ईव्हीएम मशीननी हरवलं म्हणतात. ईव्हीएम मशीननी? अरे वारे वा, ईव्हीएम मशीन कशा प्रकारे हरवेल? 2004 ते 2014 तब्बल 10 वर्ष, 10 वर्ष सगळ्या निवडणुका ईव्हीएम न झाल्या. आणि या 10 वर्षामध्ये पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत सगळ्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी जिंकलं. तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. आता कसं वाईट झालं? मोदीजींनी पटकणी दिली तर म्हणतात ईव्हीएम वाईट. तिकडे सुप्रियाताई सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगलं, आणि इकडे सुधाकर शिंगारे आणि प्रताप पाटील चिखलीकर निवडून आले तर ईव्हीएम वाईट. हा कोणता न्याय आहे? खरं म्हणजे यांची अवस्था कशी आहे माहितीये बंधू भगिनींनो? एक बुद्धू पोरगा असतो, अभ्यास करत नाही, परीक्षेला जातो, चुकीची उत्तरं लिहितो, नापास होतो, 0 मार्क मिळतात, गुणपत्रिका घरी येते, वडील बोलवतात, म्हणतात का रे तुला 0 मार्क मिळाले, काय अभ्यास करत नाही? तो म्हणतो काय सांगू बाबा, मी तर मेरिट मध्येच येणार होतो पण माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो. तसे काँग्रेस राष्ट्रवादीचे हे नापास विद्यार्थी ईव्हीएमला या ठिकाणी दोष देत आहे. अरे बिघाड ईव्हीएम मध्ये नाही आहे, बिघाड तुमच्या खोपडीमध्ये आहे. तुम्हाला हे समजूनच नाही राहिलं, ईव्हीएम वर मत जायला जो व्यक्ती जातो त्या प्रत्येकाच्या मनामध्ये मोदीजी आहेत, मोदीजी आहेत, मोदीजी आहेत, आणि म्हणून तो भाजपलाच त्या ठिकाणी मतदान देतो. बंधू भगिनींनो, मागील 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या 3 दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, ओबीसी, मराठा समाज, धनगर समाज, अल्पसंख्याक समाज प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपल्या सरकारनं केलं. मी हा दावा कधीच केला नाही की 5 वर्षात आम्ही सगळी कामं केली. मी हा दावा देखील करत नाही की आता कुठल्याही समस्या उरल्या नाहीत. समस्या आहेत, पण जनतेला देखील हे माहिती आहे की 5 वर्षामध्ये सगळ्या समस्या कुठलं सरकार या ठिकाणी सोडवू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, 5 वर्षामध्ये आपण केलेलं काम आणि 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने केलेलं काम, त्यांच्या 15 वर्षाशी जरी आमच्या 5 वर्षाची तुलना केली, त्यांच्या 15 वर्षापेक्षा जास्त काम या ठिकाणी आपल्या सरकारनं 5 वर्षामध्ये करून दाखवलंय. तुम्ही बघा, काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळाले 20,000 कोटी, म्हणजे वर्षाला 1200 कोटी. 5 वर्षामध्ये आपल्या सरकारमध्ये शेतकऱ्याला मिळाले 50,000 कोटी, म्हणजे वर्षाला 10,000 कोटी. त्यांनी वर्षाला 1200 कोटी रुपये दिले, आपण वर्षाला 10,000 कोटी रुपये दिले, म्हणजे त्यांच्या 10 पट पैसा शेतकऱ्यांना देणार आपलं सरकार आहे. जेव्हा जेव्हा आमचा शेतकरी अडचणीत आला आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहिलो. आम्ही कर्जमाफी केली, देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी केली. आजही ती कर्जमाफी आम्ही बंद केली नाही. मी सांगितलं जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होत नाही आमची कर्जमाफी सुरूच राहील. आजही ती कर्जमाफी या ठिकाणी सुरू आहे. आम्ही कर्जमाफी केली, शेतकरी अडचणीत आला दुष्काळाचं अनुदान दिलं, आम्ही बोंडअळीचं अनुदान दिलं, आम्ही अवर्षणाचं अनुदान दिलं, आम्ही अतिवृष्टीचं अनुदान दिलं, आम्ही विम्याचं अनुदान दिलं. बंधू भगिनींनो, ही गोष्ट खरी आहे की नांदेड आणि लातूरच्या काही भागामध्ये या ठिकाणी विम्याचं अनुदान 2-3 वर्ष नीट मिळालं, मधल्या 1 वर्षी मिळालं नाही. पण काळजी करू नका, तुमचं अनुदान तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बंधू भगिनींनो, आज आपण जर बघितलं तर शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं आपलं सरकार आहे. पण त्याच वेळी माझ्या समोर एक सवाल आहे, या मराठवाड्यामध्ये गेल्या 5 वर्षातले 4 वर्ष दुष्काळाचे आहे. या ठिकाणी पावसाळा आला की आमचा शेतकरी आभाळाकडे पाहतो
येरे येरे पावसा म्हणतो, पाऊस काही येत नाही, शेती काही पिकत नाही, आमचा शेतकरी सातत्याने अडचणीत जातो। आणि म्हणून किती वर्ष या ठिकाणी शेतकऱ्याने निसर्गाकडे डोळे लावून पाहायचं, किती वर्ष या दुष्काळाचा सामना करायचा। आणि म्हणून आता आम्ही नव्याने प्रतिज्ञा केली आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। या मराठवाड्याचा दुष्काळ हा कायमचा घालवण्याकरता दोन योजना आपल्या सरकारने तयार केल्या। पहिली योजना मराठवाडा ग्रीडची, ज्यामध्ये मराठवाड्यातली सगळी धरणं पाईप पद्धतीनं एकमेकाशी जोडण्याचं काम आम्ही करणार आहोत। आणि त्या धरणांवरनं 64,000 किलोमीटरची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणार आहोत। प्रत्येक गावात प्रत्येक शहरामध्ये ही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन त्या ठिकाणी जाईल। आणि पुढच्या काळात प्रत्येक घरामध्ये फिल्टरचं पाणी 365 दिवस या मराठवाड्याला मिळेल। कधीही पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ या मराठवाड्याला सहन करावा लागणार नाही। आणि केवळ नाही, या ठिकाणी औरंगाबाद आणि जालन्याचे टेंडर आम्ही काढले 4,000 कोटी रुपयाचे। उर्वरित जिल्ह्याचे टेंडर काढतोय, लातूरचं टेंडर लवकरच येत आहे। आणि या माध्यमातून 20,000 कोटी रुपये खर्च करून या मराठवाड्याला पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातनं कायमचं मुक्त करण्याचं काम आपलं सरकार करताय। एवढंच नाही तर सिंचनाच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला, कोकणामध्ये अतिवृष्टी होते, भरपूर पाऊस पडतो, सगळा पाऊस नद्यांच्या वाटे वाहून समुद्रात चालला जातो। 300 TMC पाणी कोकणामध्ये समुद्रात जातं, एकीकडे थेंब थेंब पाण्याकरता आमचा मराठवाडा तरसतो आणि दुसरीकडे कोकणामध्ये मात्र पाणी वाहून जातं। आणि म्हणून आम्ही निर्णय केला, कोकणातलं वाहून जाणारं पाणी थांबवायचं, ते पाणी लिफ्टनी उचलायचं, ते बोगद्याच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून या संपूर्ण मराठवाड्यामध्ये हे पाणी या ठिकाणी न्यायचं। आणि बंधू भगिनींनो, या मराठवाड्याचा दुष्काळ हा कायमचा दूर करायचा, 167 TMC पाणी तुम्हाला पाणी द्यायचं असल्यामुळे मी पाणी पितोय, 167 TMC पाणी हे कोकणात न उचलून या मराठवाड्यात आणल्यानंतर मराठवाड्याला पावसाकडे नजर लावून राहावं लागणार नाही। मराठवाड्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला सिंचनाकरता त्या ठिकाणी पाणी मिळेल आणि या ठिकाणी शेती बागायती होईल। आणि याकरता देखील राज्य सरकारने केवळ घोषणा केली नाही, आम्ही जल आराखडा तयार केला, जल परिषदेची मान्यता दिली, कॅबिनेटची मान्यता दिली, 25 TMC पहिला आराखडा मंजूर केला, दुसरा आराखडा तयार होतो आहे आणि लवकरच याचे देखील टेंडर बोलवून या ठिकाणी या मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलाय। आज बंधू भगिनींनो, या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण कामं केली, 30,000 किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्राम सडकचे रस्ते आपण केले। माझा दावा आहे, देशाच्या कुठल्याही राज्यामध्ये 5 वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे देखील ग्रामीण रस्ते आजवर तयार झाले नाही। आपण 5 वर्षामध्ये 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते या ठिकाणी तयार केले, 20,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आणि 10,000 किलोमीटरचे राज्य महामार्ग देखील आपण या ठिकाणी तयार करतो। बंधू भगिनींनो, मोठ्या रस्त्याची कामं या ठिकाणी झाली। आपल्या अहमदपूरमध्ये देखील या ठिकाणी विनायकराव पाटलांचा अहवाल तुम्ही बघा, त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसेल इतक्या मोठ्या प्रमाणात निधी या अहमदपूरमध्ये देखील आमदारांच्या प्रयत्नातून, आपल्या सरकारच्या प्रयत्नातून, पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आला। बंधू भगिनींनो, एकीकडे रस्त्याचं जाळं आणि दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून 18,000 गावांपर्यंत पिण्याचं पाणी आपण नेलं। तुम्ही रेल्वेची मागणी या ठिकाणी केली, खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये रेल्वे यावी याकरता आमच्या गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न होतं, या सरकारने
बीड मध्ये परळी मध्ये रेल्वे आणण्याचं काम केलं, पण अहमदपूरची रेल्वे आणण्याचं काम देखील हे सरकार या ठिकाणी करेल। आणि रेल्वेची जी मागणी तुम्ही केली आहे, मी तुम्हाला आश्वस्त करतो, मी आजच रेल्वे मंत्र्याशी बोलणार आहे। आमच्या संभाजीरावांनी हुशारी केली आणि लातूरमध्ये रेल्वेची कोच फॅक्टरीज या ठिकाणी आणली आहे। आता चिंता करण्याचं कारण नाही आहे। आता रेल्वे करता जो काही निधी लागेल, 50% निधी राज्य सरकारच्या वतीनं आणि 50% निधी केंद्र सरकारच्या वतीनं देऊन तुमच्या रेल्वेचा मार्ग देखील या ठिकाणी मोकळा केला जाईल। बंधू भगिनींनो, आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत। आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एकच संदेश आपल्याला दिला, गरिबाचं काम करा, गरिबाकरता योजना तयार करा। प्रधानमंत्री आवास योजनेसारखी योजना त्यांनी तयार केली। आम्हाला सांगितलं, जात पाहू नका, पंत पाहू नका, धर्म पाहू नका, भाषा पाहू नका, तो हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, जैन असो, बौद्ध असो, प्रत्येक गरिबाला आपली योजना पोहोचवा। बंधू भगिनींनो, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये 7 लाख घर पूर्ण झाली, 5 लाख घरांची निर्मिती सुरू आहे। आणि आम्ही प्रयत्न करतोय 2019 संपतपर्यंत SECCच्या यादीमध्ये ज्या गरीबाचं नाव आलंय अशा प्रत्येक बेघर गरीबाला याच वर्षी घर देणार आहोत। आणि ज्यांची नावं आलेली नाही त्यांच्या नावाची पुन्हा नोंदणी केली आहे, पुढच्या 2 वर्षांमध्ये त्यांना देखील आम्ही घर देणार आहोत। 2021 साली महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती बेघर राहू नये, एकही व्यक्ती कच्च्या घरात राहू नये, एकही व्यक्ती झोपडीत राहू नये, हा निर्णय आपण केला आणि मोठ्या प्रमाणात निधी याला उपलब्ध करून दिला। ज्या लोकांनी ग्रामीण भागामध्ये सरकारी जमिनीवर, गायरान जमिनीवर घराकरता अतिक्रमण केलं, त्या सगळ्यांची अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय घेतला। 3 लाख लोकांना मालकी हक्काचे पट्टे दिले, 10 लाख लोकांचं त्या ठिकाणी अतिक्रमण नियमित आपण करतोय। शहरामध्ये जे झोपडपट्टीत राहतात त्यांच्या देखील जमिनीची मालकी हक्क हा आपण त्यांना देतोय। आणि एवढंच नाही, त्यांचं कच्चं घर असेल 2.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतोय, बांधकाम कामगार असतील 4.5 लाख रुपये घर बांधण्याकरता देतोय, घर देतोय, इलेक्ट्रिसिटी देतोय, पिण्याचं पाणी देतोय, शौचालय देतोय, गॅस देतोय। प्रत्येक गरिबाला या ठिकाणी मूलभूत सोयी मिळाल्या पाहिजेत। आज आपल्या एकट्या लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लाखो लोकांना या ठिकाणी गॅसच्या जोडण्या आपण दिल्या आणि त्या माध्यमातून उज्ज्वला सारख्या योजनेतनं धूरमुक्त अशा प्रकारे आमच्या भगिनींना करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं। आज शिक्षणाच्या बाबतीत आपला महाराष्ट्र, आपलं सरकार आलं तेव्हा 18व्या क्रमांकावर होता, आपण 3 वर्षांमध्ये तो 3र्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या वर्षी तो 1र्या क्रमांकावर असेल। महाराष्ट्रामध्ये खासगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये आलेल्या लोकांची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख आहे। देशामध्ये सगळीकडे सरकारच्या शाळा सोडून लोक खासगी शाळेत जातात, पण पहिल्यांदा आपल्या सरकारच्या शाळेमध्ये लोक येत आहेत। आज उद्योगात आपण 1र्या क्रमांकावर गेलो, आज रोजगारात आपण 1र्या क्रमांकावर गेलो, आज गुंतवणुकीत आपण 1र्या क्रमांकावर गेलो। आणि एवढंच नाही बंधू भगिनींनो, प्रत्येक गरिबाला आरोग्य मिळालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे। प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री जनआरोग्य योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला, गरजूला आपण सेवा देतोय। तुम्हाला देखील माझं आव्हान आहे, तुमच्या घरात, तुमच्या मोहल्ल्यात, तुमच्या गावात, तुमच्या गल्लीत कोणीही गरीब असेल, त्याला उपचाराची आवश्यकता असेल, ऑपरेशनची आवश्यकता असेल, 1 लाख लागो, 2 लाख लागो, 4 लाख लागो, 5 लाख लागो, जेवढा पैसा लागेल सरकार तो पैसा देईल आणि त्याचं ऑपरेशन हे आम्ही मोफत करून देऊ। बंधू भगिनींनो, 5 वर्षांमध्ये 40 लाख लोकांना आरोग्य सेवा मोफत देण्याचं काम आपल्या सरकारने केलं। या ठिकाणी लहान लहान मुलांना कानाने कमी ऐकू येतं, वयाच्या 10व्या वर्षी कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन झालं तर जन्मभर ऐकू शकतात, अन्यथा ऐकू शकत नाही म्हणून बोलू शकत नाही, ते बहिरे आणि मुखे होतात।
अशा मुलांच्या ऑपरेशनला 6 लाख रुपये लागतात। राज्य सरकारने निर्णय केला कितीही मुलं येऊन प्रत्येकाचं ऑपरेशन 6 लाख रुपये सरकारकडनं देऊन आम्ही त्या ठिकाणी मोफत करतोय। हजारो मुलांचं ऑपरेशन आम्ही केलं। छोटी छोटी मुलं असतात, हार्टला छिद्र असतं, हार्टचं छिद्र हे जर 12व्या वर्षापर्यंत ऑपरेशन केलं तर ही मुलं जगतात, नाहीतर 18व्या 19व्या वर्षी देवाघरी जातात। या मुलांचं ऑपरेशन देखील मोफत करण्याचा निर्णय आपण घेतला। मी मध्यंतरी सांगलीला गेलो होतो, लहान लहान मुलं, छोटी छोटी 8-10 वर्षाची मुलं रांगेत उभी होती, हातामध्ये गुलाबाचं फूल होतं, मागे एक बॅनर होतं, बॅनरवर लिहिलं होतं धन्यवाद सीएम काका। त्यांचे आई वडील मागे उभे होते, मी आई वडिलांना विचारलं हे फूल कशा करतात। ही सगळी आमची मुलं, हार्टला छिद्र होतं, 2.5 लाख 4 लाख यांच्या ऑपरेशनला लागणार होते, आमच्याजवळ पैसे नव्हते, आम्ही ईश्वराच्या चरणी सोडून दिलं होतं, जगतील तेवढे वर्ष जगतील नाहीतर ईश्वराकडे जातील, पण तुमच्या योजनेतनं यांची ऑपरेशन झाली आणि आता यातला एकही मुलगा मरणार नाही, हे सगळे जगतील। बंधू भगिनींनो खरंच सांगतो, मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मला झाला। हे गरीब आहे, हे शेतकऱ्याचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार आहे। आव्हान आमच्या समोर आली, प्रत्येक आव्हानाला आम्ही सामोरं गेलो। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, 40 वर्षाचा प्रश्न आम्ही सोडवला। धनगर समाजाला 22 योजना आदिवासीच्या लागू करून 1000 कोटी रुपये आपण दिले। वेगवेगळ्या समाजाच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं। आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी जी मागणी केली आहे, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न दिलं पाहिजे अशा प्रकारची जी आपली मागणी आहे, राज्य सरकारच्या वतीनं तशी शिफारस आम्ही पाठवू, हा विश्वास मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देतो। बंधू भगिनींनो आज आपला देश पुढे जातोय, मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत तयार होतोय। तुम्ही बघा अहमदपूरमध्ये 15 ऑगस्टला तुम्ही भारताचा तिरंगा झेंडा, यावेळच्या तिरंग्याची शान वेगळी होती, यावेळच्या तिरंग्याचा मान वेगळा होता, कारण अहमदपूरला तुम्ही तिरंगा लावत होते, त्याचवेळी मुंबईला मी तिरंगा लावत होतो, दिल्लीला मोदीजी तिरंगा लावत होते। देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा त्याच दिवशी पूर्ण शानेनं मानेनं जम्मूमध्ये देखील तिरंगा लागला, श्रीनगरमध्ये देखील तिरंगा लागला, लडाखमध्ये देखील तिरंगा लागला। बंधू भगिनींनो 15 ऑगस्टला यापूर्वी श्रीनगरला जम्मू काश्मीरचा झेंडा पाहावा लागत होता, आता त्या ठिकाणी तिरंगा झेंडा आपल्याला पाहता येतो। भारताचे पंतप्रधान मोदीजी अमितभाई शहा यांनी मजबूत भारत करण्याकरता, एकात्म भारत करण्याकरता, पाकिस्तानचे इरादे नेस्तनाबूत करण्याकरता 370 कलम घालवलं आणि काश्मीर नेहमी करता भारताचा हिस्सा झाला। आता भारतापासून काश्मीर कोणीही कधी तोडू शकत नाही, आता भारत हा एक संघ झाला। बंधू भगिनींनो ज्या प्रकारे मोदीजी एक बलशाली राष्ट्र तयार करतायत त्याच प्रकारे आपल्याला बलशाली आणि समृद्ध महाराष्ट्र तयार करायचा आहे। आणि हा समृद्ध महाराष्ट्र तयार करण्याकरता आपला जनादेश घ्यायला मी आलो आहे। सांगा आपला जनादेश आहे का? सांगा आपला जनादेश आहे का? आपला आशीर्वाद आहे का? आपला आशीर्वाद मोदीजींना आहे का? आपला आशीर्वाद मला आहे का? आपला आशीर्वाद संभाजी पाटलांना आहे का? आपला आशीर्वाद विनायकराव पाटलांना आहे का? आपला आशीर्वाद सुधाकर शिंगारेला आहे का? आपला आशीर्वाद प्रताप पाटलांना आहे का? आपला आशीर्वाद गणेश दादाला आहे का? आपला आशीर्वाद नागनाथ अण्णांना आहे का? आपला आशीर्वाद गोविंदरावांना आहे का? आपला आशीर्वाद मंचावरच्या सगळ्या नेते मंडळींना आहे का? मग आपला आशीर्वाद हाच जनादेश समजून मुंबईला जातो, पुन्हा विधान भवनावर भाजपा महायुतीचा झेंडा लावतो आणि आपले आशीर्वाद घ्यायला अहमदपूरला परत येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।